नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रहण रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। डॉल केकचं आयसिंग कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग मस्त अशा आयसिंगचा व्हिडिओ आपण पाहूया। चला तर आपली केकची सिरीज सुरू आहे। आपला पुढचा केक आहे बार्बी केक, डॉल केक। तर ह्याचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे। तर मस्त असं पिंक ड्रेस मधली आपली बार्बी किती छान दिसते, तर एकदम परफेक्ट व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे। ह्याच्या आतमधला जो बेस आहे तो ब्लॅक फॉरेस्ट्रीचा बेस आहे, क्रश पण मी मध्ये वापर केलेला आहे। तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, तुमची ही बार्बी अशीच हसणारी होणार आहे। फार सुंदर रेसिपी आहे। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। चला तर परिपूर्ण सुग्रहणमध्ये मी ब्लॅक फॉरेस्ट्री केकचा बेस शेअर केलेला आहे, तो पावशरचा बेस शेअर केला होता। तर आज मी तुम्हाला बार्बीचा केक कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर बार्बीचा जो मोड आहे तो केक टिन आपला घेतलेला आहे मी, बार्बीचा केक टिन असा प्रकारे मार्केटमध्ये भेटतो। तर मी अर्धा किलोचा हा केक टिन घेतलेला आहे आणि हे आहे अर्धा किलोचा मेजरमेंट। ब्लॅक फॉरेस्ट्रीचा बेस मी तुमच्यावर शेअर केलेला आहे पावशरचा, तर अर्धा किलोचा बेस मी बनवलेला आहे। तर अशा प्रकारे आपला ब्लॅक फॉरेस्ट्री केकचा बेस मी बनवून घेतलेला आहे आपल्या बार्बीसाठी। तर हा बेसचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर हा बेस आपला पूर्ण तयार झालेला आहे, आपण पुढची प्रोसेस पाहूया। सुरुवातीला आपण ह्याचे दोन किंवा तीन भाग कट करून घेऊया, तर शक्यतो मी तीन भाग करणार आहे। व्हिप क्रीम कसं फेटायचं ह्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। आपल्या ब्लॅक फॉरेस्ट्रीचं आयसिंग जेव्हा दाखवलेलं आहे तेव्हा व्हिप क्रीम कसं फेटायचं त्याचा व्हिडिओ नक्की पहा। तर हे आपलं व्हिप क्रीम फेटलेलं। आता सुरुवातीला शेवटची जी लेअर आहे त्याला मध्ये आपण थोडंसं व्हिप क्रीम लावून घेऊया। सर्वात खालची जी लेअर आहे त्याला आपण शुगर सिरपनी थोडंसं ओलं करून घेऊया। शुगर सिरप कसं करायचं तर अर्धी वाटी पाण्याची घ्यायची आहे, त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकून मिक्स करून आपलं बॉटलमध्ये भरून बॉटलला होल पाडायचं आहे। तर थोडंसं शुगर सिरप टाकून घेऊया, त्याच्यानंतर आपलं व्हिप क्रीम। ह्याच्यावरती मी स्ट्रॉबेरी क्रश टाकणार आहे। चॉकलेटचं आणि स्ट्रॉबेरीचं कॉम्बिनेशन फार छान लागतं, त्याच्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रशचा वापर करणार आहे। तुम्हाला पायनॅपल क्रश, मँगो क्रश, कुठलाही क्रश तुम्ही वापरू शकता। तर स्ट्रॉबेरी क्रश आपण सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरून घेऊया। त्याच्यानंतर आपली दुसरी लेअर याच्यावरती ठेवूया। ह्याला पण शुगर सिरपनी थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपलं व्हिप क्रीम। ह्याच्यावरती व्हिप क्रीम लावल्यानंतर ना ह्याच्यावरती पण मी स्ट्रॉबेरी क्रश टाकणार आहे, सेम प्रोसेस आहे। स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेऊया आपण। त्या स्ट्रॉबेरी क्रश ह्याच्यावरती व्यवस्थित मी सगळे सर्व ठिकाणी पसरून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ना सर्वात वरची लेअर, ह्याच्यावरती थोडस शुगर सिरप टाकायचं आहे आणि व्हिप क्रीमनी आपला केक जो आहे तो पूर्ण कव्हर करायचा आहे। आपला केकचा जो बेस आहे तो पूर्ण व्हिप क्रीमनी कव्हर करायचा आहे। सर्व ब्लॅक फॉरेस्ट्रीचं जे आयसिंगचं आपला बेस जो आहे तो पूर्ण व्हिप क्रीमनी झाकला गेला पाहिजे, थोडाही पोर्शन उघडा नाही दिसला पाहिजे। तर आपला केक जो आहे तो व्यवस्थित व्हिप क्रीमनी कव्हर करून झालेला आहे। आता डीचा वापर करायचा आहे फिनिशिंगसाठी। ह्याच्यामध्ये आपली बार्बी आपण फिट करून घेऊया, मध्ये एकदम सेंटरला करायची आहे अशा स्वरूपात, आणि हिचे हात असे वरतीच ठेवायचे आहेत आपलं पूर्ण डिझाईन होईपर्यंत।
आता M1 मी नोजल्स घेतलेला आहे, एक ग्लास घ्यायचा आहे, आपली आयसिंग बॅग त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे, आपलं नोजल्स त्याच्यामध्ये टाकून कट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण व्हिप क्रीम भरणार आहोत. आपली व्हिप क्रीममध्ये पिंक कलर टाकणार आहे मी. मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिप क्रीम आपण आपल्या आयसिंग बॅगमध्ये भरून घेऊया. शेवटपर्यंत आपलं व्हिप क्रीम गेलं पाहिजे. रबर लावायचे आहे. आपली डिझाईन आपण सुरुवात करूया. आता अशा प्रकारे करायचे आहे. थोडीशी प्रॅक्टिस झाल्यानंतर न जमून जातं, काही अवघड नाही. गोल करायचं आहे असं. आता आपला वरचा भाग राहिलेला आहे, तर त्याच्यासाठी मी आपलं मोदकाचं नोझल्स घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं व्हिप क्रीम भरून घेते मी. सेम प्रोसेस आहे हे, पूर्ण प्रोसेस करून घेते मी. आपली व्हिप क्रीम ह्याच्यामध्ये भरून घेते. ह्याच्यावरती आपण छोटे छोटे मोदक काढून घेऊया, पाठीमागं आणि पुढे, बॅक साईड पहिली पूर्ण करून घेते मी. अशा प्रकारे पुढचा पण भाग आपण कवर करून घेऊया. मी एक साईडला शोल्डर पट्टी काढणार आहे, एक साईड ओपनच ठेवणार आहे. तर फार सुंदर आपली बार्बी तयार झालेली आहे, ते पहा. आता आपण ह्याच्यावरती थोडस डेकोरेशनच्या गोळी लावून घेऊया. ह्याच्यावरती सिल्वर बॉल जे आहेत त्यांना डेकोरेशन करून घेऊया. फार छान दिसतात हे डेकोरेशनमध्ये, ह्याचा पण नक्की वापर करा. मार्केटमधून मी हार्ट शेपची डेकोरेशनची गोळी आणलेली आहे, तर ते शो बटन म्हणून लावलेलं आहे पाठीमागं. अशा प्रकारे फार छान दिसतं हे पहा. आणि पुढं पण थोडीशी डेकोरेशन केलेली आहे मी. फार सुंदर आपली बार्बी तयार झालेली आहे. चला तर आपली बार्बी पूर्ण तयार झालेली आहे. ह्याचं फिनिशिंग बघा किती सुंदर दिसतंय. तर अशाच प्रकारे तुम्ही डॉल बनवू शकता. कलर तुमच्या आवडीनं तुम्ही कुठलाही ठेवू शकतात. तर आता आपण आपली बार्बी जे आहे त्याचा आतला बेस ते डेकोरेशन पूर्ण तयार झालेलं आहे. तर आपण आता कट करून पाहूया आपला केक कसा झालेला आहे. अशा प्रकारे आपला बेस पहा किती सुंदर दिसतोय. तर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. अशा छान छान रेसिपी घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.